तालुक्यातील तब्बल अठरा हजार पाचशे हेक्टरवरील पीक शेतातच उभे आहे यामुळे अन्नदात्यावर संकट कोसळले आहे गुढीपाडव्यापासून बळीराजा शेतीचे नियोजन करतो त्यामध्ये सालगडी मशागत आदींची तजवीज करतो मात्र यंदा कोरोनाने सर्व नियोजन बिघडवले आहे सध्या रब्बी हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी अठरा हजार तीनशे सत्त्याण्णव हेक्टरवर हरभरा पाच हजार आठशे त्र्याहत्तर हेक्टरवर गहू एक हजार दोनशे चौऱ्याण्णव हेक्टरवर भुईमूग आठशे सत्याऐंशी हेक्टरवर उन्हाळी ज्वारी दोनशे एक्क्याऐंशी हेक्टरवर भाजीपाला तर एकशे बावीस हेक्टरवर टरबूजाची लागवड केली आहे यासह फळबाग लागवड करण्यात आली एकूण साडे अठरा हजार हेक्टरवर रब्बी पिके आहेत मात्र ही पिके आता संकटात सापडली आहे सध्या गहू हरभरा ही पिके शेतातच उभी आहे काढणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यामुळे अन्न पिकविणारा अन्नदाता कोरोनाग्रस्त झालेल्या अवस्थेत दिसून येत आहे कोरोनापासून मानवाला धोका निर्माण झाला आहे देशभरात लॉकडाऊन झाले आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले मात्र दुसरीकडे शेतकरी संकटात सापडले आहे कोरोनाच्या संकटामुळे कृषी जगतावर मोठा विपरीत परिणाम होत असून शेती निर्मश झाली आहे गाय बैल मैस आदी पाळीव जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे केवळ औपचारिकता म्हणून काही शेतकरी शेतात जात आहेत भाजीपाला अत्यावश्यक सेवेत असला तरी भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना विक्रीचे साधन मिळत नाही त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवरही आर्थिक संकट कोसळले आहे